हॅलो एव्हरीवन, ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी बनवलेले आहेत खमंग खुसखुशीत असे डाळवडे. तर मस्त होणार आहे आजची रेसिपी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी इथे मी चण्याची डाळ घेतलेली आहे, ती 3 ते 4 तास मी भिजवून घेतली. आता आपल्याला ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि मिक्सर जारमध्ये घालून त्यामध्ये जिरं लसूण हिरव्या मिरच्या आवडीनुसार घालून त्याची भरड करून घ्यायची आहे. तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी भरड इथे करून घेतलेली आहे. आता ती एका बाउलमध्ये आपल्याला काढून घ्यायची. त्यामध्ये कांदा भरपूर असा बारीक चिरलेला, पालक यामध्ये मी घालून घेतलेला आहे, चवीनुसार मीठ हळद आणि तिखट घालून घेतलं आहे. तर तिखट थोडंफार कमीच घालायचं आहे कारण आपण हिरव्या मिरचीचा देखील वापर केलेला आहे. तर ओवा घालून घेतला मी आणि छान आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे. तर पाण्याचा अजिबात मी इथे वापर केलेला नाही आहे कारण डाळ आणि पालक ऑलरेडी ओलसरच आहे, त्याच मॉइश्चरमध्ये आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये मी चिमूटभर सोडा घालून पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसवर मी ऑलरेडी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे. आता हाताला मी थोडंफार तेल लावून घेतलं आहे आणि अशा पद्धतीने मी इथे वडे तळून घेणार आहे. तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही भजीप्रमाणे देखील करून घेऊ शकता. तर असेच वडे मी तेलामध्ये सोडून घेतीये. तर आपल्याला डीप फ्राय करून घ्यायचे, त्यामुळे जेवढे या तेलामध्ये बसतील तेवढेच वडे आपल्याला तेलामध्ये सोडायचे. तर तुम्ही पाहू शकता आपल्याला 2 ते 3 बॅचेसमध्ये हे तळून घ्यायचे. तर एक बॅच मी इथे करून घेतीये. मुगाच्या डाळीचे देखील हे वडे खूप सुंदर लागतात. तर एका साईडने गोल्डन कलर आलेला आहे, असेच आपण दोन्ही साईडने खरपूस गोल्डन कलर येईपर्यंत तळून घेऊयात. तर मस्त इथे खरपूस असे आपले तळून झालेले आहेत. तर आता मी ते काढून सर्व करून घेणार आहे. हे वडे चहासोबत, सॉससोबत, कशासोबतही छान लागतात. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशा छान छान रेसिपीसाठी ज्योतिष क्रिएटिव्हिटी चॅनल पाहत राहा. बाय.